तरुण्यभांचा आजचा विषय तरुणाईमध्ये आणि मोठ्या माणसांमध्येच इंटरनेट ॲडिक्शन दिसतं का? नाही. गंभीर गोष्ट आजकाल अशी आहे की लहान मुलांमध्ये इंटरनेट ॲडिक्शन अतिशय वाढतं आहे आणि जगभरातला अतिशय काळजीचा विषय होतो आहे. कारण ती मुलं लहान आहेत, अख्खं आयुष्य त्यांच्यापुढे उभं आहे. त्यांचा अभ्यास करण्याचं, त्यांचं व्यक्तिमत्व फुलवण्याचं, त्यांचं छंद जोपासण्याचं हे वय आहे आणि या वयामध्ये ती मुलं पूर्णपणे स्क्रीनचे गुलाम बनतात, टेक्नॉलॉजीचे गुलाम बनतात. असं का घडतं आहे मुलांमध्ये? आजकालच्या मुलांमध्ये इंटरनेटचं ॲडिक्शन जगभरामध्येच का वाढतं आहे? काय कारण आहे? आपण थोडा विचार करणार की नाही? कारण जोपर्यंत आपण ही कारणं समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या मुलांना, आपल्या मुलींना याच्यापासून दूर ठेवणं, त्यांना ॲडिक्शन लागू नये म्हणून मदत करणं हे आपण करू शकणार नाही. त्यामुळे मुलं ॲडिक्ट झाली, इंटरनेट ॲडिक्ट झाली, आपण त्यांना दोष देतो, रागावतो, चिडतो, मारतो, पण ती मुलं दुर्दैवी आहेत, ती व्यसनाचा शिकार झालेली आहे. ती मुलं वाईट नाही आहेत. त्यांना त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आम्ही पालक म्हणून, कुटुंबीय मंडळी म्हणून, शिक्षक मंडळी म्हणून आम्हाला त्यांना मदत करायची आहे. आणि ती जर मदत करायची असेल तर पहिले त्याच्या रूट कॉजकडे आम्हाला जावं लागेल, मूळ कारण शोधावं लागेल की हे का घडतं आहे. मलेरियाचा ताप येतो, मी डॉक्टर आहे म्हणून हे उदाहरण सांगते, तापाचं फक्त गोळी दिली मी तर ताप तात्पुरता कमी होईल, पण जोपर्यंत तो मलेरियाचा जंतू शरीरातला नष्ट करण्यासाठी मी औषध देणार नाही तोपर्यंत तो मलेरियाचा ताप येतच राहील त्या माणसाला. तशाच पद्धतीने नुसतं रागावून किंवा टेक्नॉलॉजी त्या मुलाच्या हातून किंवा मुलीच्या हातून हिसकावून घेतल्याने काही होणार नाही. त्यातून बाहेर काढण्यासाठी, त्याला त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आधी आपल्याला त्यामागची कारणं शोधायला पाहिजेत. आणि जगभरातल्या अभ्यासातनं अशी विविध कारणं समोर आलेली आहेत. अनेक घरांमध्ये अशांत वातावरण असतं, घरातल्या कुटुंबियांचं आपसात पटत नाही, सतत वादावादी होत असते, मुलं बघतात आई वडिलांची सतत भांडणं होत असतात, वडिलांना ॲडिक्शन असतं किंवा आई सदैव चिडचिड चिडचिड करत असते, आणि मग हे अशांत वातावरणाला कंटाळून मग ती मुलं काहीतरी एस्केप शोधण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि मग स्क्रीनचे गुलाम बनतात. अनेक घरांमध्ये खूप पालक किटकिट किटकिट करतात, सदैव त्या मुलांच्या मागेच लागतात, कटकटे पालक म्हणते मी त्यांना, हे कर ते कर ते कर ते कर, हे नाही केलं ते नाही केलं, असं केलं तसं केलं, केलं तरी असं का केलं, नाही केलं असं का नाही केलं, एखादी गोष्ट केली तर ही वाईटच केली, हे असंच करायला पाहिजे होतं, सदैव त्या मुलांच्या मागे कटकट. किंवा अभ्यासच कर, मोबाईल वापरायचंच नाही, हेच खा, इतका वेळ तू झोपायलाच पाहिजे, इतका वेळ तू जागं राहायलाच पाहिजे, सदैव ज्या कटकटी असतात. किंवा अनेक घरांमध्ये असंही घडतं की आई वडिलांचं पटत नाही आणि मग ती आई आपलं फ्रस्ट्रेशन सारं त्या मुलांसमोर काढते, मग सासूविषयी, सासऱ्यांविषयी, नंदेविषयी किंवा मग इतर कोणाविषयी, तिच्या माहेरच्या लोकांविषयी, नवऱ्याविषयी, मग त्या मुलांसमोर सदैव कटकट करणं, तिचे सारे फ्रस्ट्रेशन जे असतात, तिची चिडचिड, तिचा त्रागा, तिचं दुःख ती त्या मुलांसमोर व्यक्त करते. ती मुलं लहान आहेत, ते गोंधळून जातात. त्यांना खरं म्हणजे तुम्ही सांभाळायला हवं. दे नीड युअर इमोशनल सपोर्ट. पण होतं काय की अनेक घरामध्ये पालकच जणू काही मुलांकडनं इमोशनल सपोर्टची अपेक्षा करतात आणि त्यांच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवून रडण्याचा प्रयत्न करतात. ते ओझं त्या मुलांना पेलवत नाही आणि म्हणून त्या कटकटीतून सुटका करण्यासाठी म्हणून
ती मुलं अशी इंटरनेट ॲडिक्ट किंवा स्क्रीन ॲडिक्ट होतात किंवा मोबाईल ॲडिक्ट होतात किंवा इतरही जे जसं मी सांगितलं की सट्टा जुगार दारू ड्रग्स तंबाखू अशा विविध व्यसनांचा ते आधार घ्यायला लागतात. घरामध्ये सतत वाद होत असतात, सतत आईवडिलांची भांडणं होत असतात, घरामध्ये पुष्कळदा आर्थिक समस्या असतात. मुलं फार रिसेप्टिव्ह असतात. आपण लहान मुलांना फार अंडर एस्टिमेट करतो. आपल्याला वाटतं हां यांना काय समजतं. आणि मग अनेकदा त्या घरातल्या आर्थिक समस्यांचा ओहापोह त्या लहान मुलांसमोर होतो. त्याच्यातनं पालकांचा किंवा कुटुंबियांचा जो उद्वेग आहे तो बाहेर पडतो. कधी रडण्याच्या रूपात, कधी चिडण्याच्या रूपात, कधी रागाच्या रूपात मारणं वगैरे अशा पद्धतीने ते व्यक्त होतं. आणि मग ती मुलं घाबरून जातात आणि मग त्याच्यापासून स्वतःसाठी एक सुरक्षित स्थान शोधण्याचा प्रयत्न करून स्क्रीनचे गुलाम बनतात. अनेक मुलं बुजरी असतात, एकलकोंडी असतात. घरामध्ये पुष्कळदा पालक त्यांना उपलब्धच नसतात. दोन्ही पालक कामासाठी बाहेर जात असतात. घरामध्ये इतर कोणीच व्यक्ती नसते. आजकाल मी, माझा नवरा आणि माझं मूल, बस त्याच्या पलीकडचं संसार नाही. फ्लॅट संस्कृती असते, कुठे खेळायला जाणं नाही. बंद दरवाज्याच्या आड जणू काही एकाकी बेटं म्हणून माणसं जगत असतात. आणि त्या एकाकी बेटामध्ये सतत 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 राहून ती मुलं अतिशय बुजरी बनतात, एकलकोंडी बनतात. अनेक घरांमध्ये आई वडील मुलामुलींना सतत सतत टोकतात, तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही, तू एक काम धड करत नाही. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असताना अनेक पालक त्यांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करण्यामध्येच माहीत नाही कोणता आसुरी आनंद मिळवतात. त्या मुलांचे छंद काय आहेत, त्या मुलाची अभ्यासात गती काय आहे, त्याचे मित्र काय आहेत, त्याच्या अडचणी काय आहेत, त्याबाबत मोकळेपणाने बोलणं, त्या मुलांना खुलवणं, त्या मुलांना मदत करणं, त्याच्यामध्ये भावनिक आणि इतर मदत करणं, हे खरं म्हणजे पालकांचं कर्तव्य असतं. पण अनेक घरामध्ये हे कर्तव्य करण्यामध्ये अनेक पालक कुठेतरी चुकतात आणि मग ती मुलं अशी एकलकोंडी मुलं मग दुसऱ्यांशी बोलू शकत नाही, संवाद साधू शकत नाही. त्यांचा स्वतःचा आत्मसन्मान, आत्मविश्वास अतिशय कमी होतो आणि मग ते एक सुरक्षित उपाय म्हणून मग स्क्रीनच्या आहारी जातात किंवा इतर व्यसनांमध्ये स्वतःला गुरफटून घेतात. अभ्यासात अनेक मुलांच्या मन लागत नाही. पुष्कळदा त्यांना समजत नसतं पण आईवडिलांच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावरती असतं. त्यांनी स्वतः एक फ्रेम तयार केलेली असते. ऑलरेडी एक तयार फ्रेम असते पालकांच्या मनामध्ये आणि त्या मुलाला त्या फ्रेममध्ये ठोकून पिटून बसवण्याचा त्यांचा खटाटोप सुरू असतो. आपल्या अपेक्षांचं ओझं अनेक पालक मुलांवरती लादतात. एखादा विशिष्ट अभ्यासक्रम असेल, त्या मुलाला सायन्समध्ये गोडी असेल, त्याला आर्ट्समध्ये टाकतील. त्याला आर्ट्समध्ये गोडी असेल, त्याला सायन्समध्ये टाकतील. तू इंजिनियरच व्हायला पाहिजे, तू डॉक्टरच व्हायला पाहिजे, तू वकीलच व्हायला पाहिजे. त्या मुलाला वेगळ्या कशात तरी आनंद देतो. आणि मग असं जबरदस्तीने थोपलेला त्याच्यावरचा जो अभ्यास असतो, मग इतके तास तो अभ्यास केलाच पाहिजे, त्याचं ओझं त्याला सहन होत नाही आणि मग तो व्यसनाधीन बनतो. आणि मग जेव्हा ही मुलं अशी इंटरनेट ॲडिक्शनचे शिकार होतात, त्यांच्यावरती काय दुष्परिणाम होतात, ती मुलं चिडचिडी होतात. अजून त्यांची चिडचिड वाढत जाते. एकेकटी होतात, दुर्मुखल्यासारखे वागतात, स्वतःच्याच कोशामध्ये असतात. बाहेर जणू काही जग त्यांच्यासाठी अस्तित्वातच नाही आहे. त्यांचा नातेसंबंधांचा परीघ छोटा 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 होत जातो. त्यांचा केंद्रबिंदू केवळ ते आणि त्यांच्या समोरचं स्क्रीन किंवा मोबाईल. मग घरच्यांशी भांडणं व्हायला लागतात.
घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, अभ्यास बरोबर होत नाही, परीक्षेत अपयश येतं आणि मग घरातल्या लोकांशी भांडणं होतात, भावंडांशी, पालकांशी, नातेवाईकांशी अबोला होतो. अनेक मुलांना याच्यातूनच पोर्न साईट पाहण्याचा त्यांना व्यसन लागतं. ते कोवळी मुलं आहेत, त्यांना अजूनही लैंगिकता म्हणजे काय याचं ज्ञान नसतं. पण पुष्कळदा नेटवरती अनेक वाह्यात पोर्न साईट्स आपोआप उघडल्या जातात. मोबाईलवरती अनेकदा असे अचानक फोन साईट्स येतात, किंवा पुष्कळजणं पिडोफिलिक असतात, लैंगिकदृष्ट्या विकृत असतात आणि ते असे शोधतच असतात गिधाडासारखे, अशा मुलांना हेरतच असतात. मग त्यांच्यावरशी नेटवरती मैत्री करणं, त्यांना त्यांच्यासोबत सेक्शुअल चॅटिंग करणं, मग त्यांना कुठेतरी बोलावणं, त्यांना गिफ्ट्स पाठवणं, असं करून करून त्या मुलांचा विश्वास संपादन करतात आणि मग त्या मुलांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. ऑनलाईन गॅम्बलिंग, पूर्वी सट्टा जुगार प्रत्यक्षात खेळायचे, किंवा तो मटका वगैरे आपण त्याला आपल्याला माहिती आहे, पण आता तर ऑनलाईन जुगार हे फार कॉमन झालेलं आहे आणि त्याच्यावरती मग पैसे लावण्यात येतात, त्याची सवय होते. मग ती मुलं घरामध्ये चोऱ्या करायला लागतात, घरात खोटं बोलायला लागतात, स्वतःच्या वस्तू विकायला लागतात. तो एक वेगळाच दुष्परिणाम होतो. त्या कोवळ्या वयामध्ये नको नको त्या गोष्टी त्यांच्या हातून होतात आणि हे करत असताना ती मुलं करतात, पण त्यांना कुठेतरी मनात कधीतरी जाणवतं की अरे मी जे करतो आहे ना हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे. आणि मग त्याच्यातनं त्यांच्या मनामध्ये एक अपराधीपणाची गिल्ट फिलिंग त्यांना येते, अपराधीपणाची भावना निर्माण होते, एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. अरे माझे बाकीचे मित्र किती छान खेळतात, किती छान परीक्षेत पुढे आहेत आणि मी हे काय करतो आहे, स्वतःचीच लाज वाटायला लागते. कितीतरी मुलं माझ्याकडे त्यांच्या पालकांच्या मार्फत किंवा स्वतः फोन करतात, ईमेल करतात आणि मदत मागतात. लहान लहान मुलं मदत मागतात की आम्ही या चक्रामध्ये गुरफटलेलो आहोत, कृपया आम्हाला मदत करा. आणि मी जसं सांगितलं की ॲडिक्शनची कारणं आपण जसं आधी बघितलं, तर पालकांच्या अनेकदा अवाजवी अपेक्षा असतात आणि बहुतांशी मुलं ही जी ॲडिक्शन अशी असतात, लहान मुलं ही पुष्कळदा मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय घरातली असतात, कारण या घरांमध्ये अनेकदा पालकच आपल्या मुलांनी स्मार्ट व्हावं, एक स्टेटस सिम्बॉल किंवा मुलांनी स्मार्ट व्हावं म्हणून आणि जगाशी कनेक्टेड असावं, त्यांना वेगवेगळे शाळेतले प्रोजेक्ट्स करता यावेत म्हणून त्यांना इंटरनेटला ॲक्सेस देतात, त्यांना भेट देतात, कॉम्प्युटर भेट देतील, स्मार्टफोन भेट देतील. काही जण तर हौशीने लाडाने, पहा मी माझ्या मुलांसाठी किती करतो, माझ्या मुलींसाठी मी किती करतो किंवा करते, प्रत्यक्ष त्यांच्या भावनिक गरजा आणि व्यक्तिगत गरजा भागवण्यासाठी माझ्याकडे वेळ नसतो पालक म्हणून, त्यांच्याशी संवाद साधायला वेळ नसतो. मग अनेक पालक असे शो पालक असतात की आमचं मुलांवरती किती प्रेम आहे म्हणून त्यांना खूप सारे गिफ्ट्स आणून देणं आणि मग त्याच्यामध्ये आमची मुलं स्मार्ट व्हावीत, खूप कौतुक वाटतं. पहा माझा 2 वर्षाचा मुलगा किती छान फोन हँडल करतो, किती छान त्याला इंटरनेटवरती सारं जमतं. अनेक ठिकाणी मी पाहिलं आहे, मी पुष्कळदा प्रवास जेव्हा करते, विमानात प्रवास करताना किंवा रेल्वेने जाताना रेल्वे स्टेशनवर किंवा एअरपोर्टवरती बसलेले असताना मी बघते की आया आपल्या गप्पा मारत असतात किंवा शॉपिंग करत असतात
आणि मग त्या लहान मुलांच्या हातामध्ये त्यांनी रडू नये, आपल्या मागे येऊ नये म्हणून मोबाईल फोन देऊन देतात. आणि मग त्याच्यातनं मुलं हे शिकणारच आहे. दोष त्या मुलांचा नाही आहे, दोष आपला आहे. त्यामुळे पालकांनी जरी या विविध गोष्टींसाठी, कारण आजकाल ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, त्यामुळे साहजिकच आहे की अनेक घरामध्ये ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून अनेक मुलांना पालकांनी इंटरनेटचा ॲक्सेस किंवा कॉम्प्युटरचा ॲक्सेस दिला असेल, स्मार्टफोनचा ॲक्सेस दिला असेल. ती त्यांची मजबुरी होती, कंपल्शन होतं. पण हे देत असताना निश्चित लक्ष ठेवायला पाहिजे. देऊन केवळ मोकळे होऊ नका. माझी मुलं त्याचा वापर कशासाठी करतात आहेत, योग्य वापर करतात आहेत का? ज्या कामासाठी, ज्या अभ्यासासाठी, प्रोजेक्टसाठी त्यांना हा सारा ॲक्सेस दिलेला आहे त्याच्यासाठीच त्याचा वापर होतो आहे की त्याचा गैरवापर होतो आहे, याकडे उघड्या डोळ्याने पालकांनी बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पालकांनो लक्षात घ्या, या व्हिज्युअल मीडिया ज्या असतात, मग टेलिव्हिजन असो की स्मार्टफोनवरती असो किंवा इंटरनेटवरती असो, इमेजेस बराबर 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 समोर जात असतात. याचा त्या लहान मुलांच्या डेव्हलपमेंटवरती, त्यांच्या विकासावरती परिणाम होत असतो. आणि लक्षात आलेलं आहे की अर्ली एक्सपोजर तर त्यांचं झालं ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियामवरती, तर त्यांचं ऑडिओ व्हिज्युअल ओव्हर स्टिम्युलेशन होतं, कानामध्ये खूप जास्त ऐकायला येतं आणि डोळ्यासमोर खूप जास्त दिसतं, झपाट्याने दिसतं. आणि त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट, नकारात्मक परिणाम त्यांच्या भाषावरती होतो. भाषेचा विकास केव्हा होणार? तुम्ही जेव्हा हळूहळू वाचाल, पुस्तक वाचताना स्पीड कमी असते, किंवा बोलाल, संवाद साधाल, कविता म्हणाल, लेख वाचाल, तर तुमच्या भाषेचा विकास होतो. पण असं फास्ट जे काही चालत असतं तेव्हा शब्दांचा नेमका अर्थ कळत नाही, शब्दांची सांगड नीट घालता येत नाही आणि भाषेचा विकासच होत नाही. आणि मग हे जे फास्ट चेंजिंग पिक्चर्स असतात त्याचा परिणाम काय होतो की त्या मुलांना ते जे कन्सेप्ट्स असतात, कुठलेही कन्सेप्ट, त्याचं कन्सेप्च्युलायझेशन करणं, म्हणजे जे समोर दिसतं आहे, ते चित्र दिसतं आहे, त्याचा अर्थ काय, ते चित्र माझ्या मेंदूमध्ये प्रतिबिंबित होऊन त्याचा माझा मेंदू जे अर्थ लावायला पाहिजे ते लावण्याची प्रक्रियाच मंदावते किंवा कमी होऊन जाते, क्षीण होते. कारण इतकं भारंभार 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 इतकं झपाट्याने ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर येत असतात, तुमच्या मेंदूत जात असतात की वेळच नसते, जागाच नसते त्याचा अर्थ लावण्यासाठी. आणि मग ती मुलं अभ्यासात मागे पडतात, कारण त्यांना कुठलीही गोष्ट पटकन समजतच नाही, विचार करू शकत नाहीत, एकाचा दुसऱ्याशी तार्किक संबंध जोडू शकत नाहीत. आणि मग ती मुलं प्रत्यक्ष अभ्यासामध्ये, प्रत्यक्ष कृती करण्यामध्ये ती मुलं अतिशय मागासलेली राहतात. आणि मग त्याचं असे होतं की सतत 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 ते पिक्चर्स पाहत असतात, दुसऱ्यांशी संवाद संपतो, आणि त्यामुळे ऐकणं हे सर्व ज्ञानेंद्रिय आहेत. बघा, आपल्याला परमेश्वराने दिलेली ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे दिले, कान दिले, नाक दिलं, तर ह्या ज्ञानेंद्रियांचा वापरच नीट होत नाही, ऐकणं होत नाही, सतत बघणं सतत बघणं. आणि ते जे इतकं फास्ट असतं की ते डोक्यात शिरत नाही, ते ऐकल्या जात नाही.
आणि त्यामुळे सारासार विचार करण्याची शक्ती, बुद्धिमत्ता जी असते, नैसर्गिक बुद्धिमत्ता, त्याला कुठेतरी धक्का पोचतो. आणि मग अशा मुलांना सतत सतत, कारण गेम्स खेळत असतात, तेच गेम्स असतात, आणि मग त्या मुलांना दुसरं काही क्रिएटिव्ह थिंकिंगच करता येत नाही. लहान मुलांना इतकी सृजनशीलता असते त्यांच्यामध्ये. साधा एक पेन कागद द्याल, किती गोष्टी ते करतील. सदैव त्यांना उत्सुकता असते, हे बघा ते बघा ते बघा ते बघा, हे असं का ते तसं का ते तसं का. पण याच्यामध्ये सतत त्या स्क्रीनला चिपकून राहिल्यामुळे काय होतं की ते सतत दुसऱ्यांचं बघत असतात, एक रेडीमेड काहीतरी बघत असतात. आणि मग फायनल त्यांच्या पुढे जेव्हा ठेवण्यात येत आलेलं असतं, ते विचारच करू शकत नाही. सारं रेडीमेड, सारं रेडीमेड, सारं रेडीमेड. वाचता येत नाही, पुअर रीडिंग स्किल्स असतात. कारण अनेकदा कॉम्प्युटरवरची भाषा ही शॉर्टकटची भाषा असते. लिहिणं यू लिहिण्याच्याऐवजी वाय, वो यू लिहिण्याच्याऐवजी वाय नुसतं लिहिते. चिन्हांची भाषा असते, त्यामुळे वाचन क्षमता ही कमी होऊन जाते, सोशलायझेशन कमी होऊन जातं. मुलांच्या विकासामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं आहे सोशलायझेशन. घरातल्या कुटुंबियांसोबतच नाही तर समाजातल्या इतर घटकांसोबत, त्यांच्या समवयीन मित्रमैत्रिणींमधून ते खूप शिकत असतात. समाजामध्ये वावरत असताना ती मुलं खूप शिकत असतात, आणि मुलं खूप रिसेप्टिव्ह असतात. त्यांना डोळ्यांना जे दिसतं, त्यांच्या कानावर जे पडतं, त्याचा ते आपापल्या परीने तार्किक विचार करत असतात. पण ह्या स्क्रीनचे गुलाम बनल्यामुळे ते माणसं सोशलायझेशन होत नाही, आणि म्हणून त्यांचं व्यक्तिमत्वच विकास होत नाही. अतिशय नॅरो ते राहतं, फक्त मी माझं माझ्यासाठी, एवढं सीमित जग त्यांचं तयार होतं. आणि अनेकांचं काय होतं की ॲग्रेसिव्हनेस वाढतो, आक्रमक वृत्ती वाढते, हायपर ॲक्टिव्हिटी वाढते. मग हे करू का, ते करू का, ते करू का, या स्क्रीनवर मी अजून हे बघू का, ते बघू का, ते बघू का, ते बघू का. ऑलरेडी लहानपणी मुलं ॲक्टिव्ह असतात, पण जेव्हा ती हायपर ॲक्टिव्ह असतात, आणि त्या हायपर ॲक्टिव्हमध्ये मग धरसोडपणा, एक गोष्ट सातत्याने करण्याचं ते सातत्य भान त्यांच्यात राहत नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही व्यवस्थित केली तर ती गोष्ट परिपूर्णतेकडे जाते. पण हे अर्धवट, ते अर्धवट, ते अर्धवट, घाई 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 साऱ्या कामांचा चुथडा होतो, आणि इट बिकम्स ए मेंटल डिसऑर्डर. त्याला आम्ही हायपर ॲक्टिव डिसऑर्डर म्हणतो. ती मुलं आपलं लक्ष कुठे केंद्रित करू शकत नाही, भिरभिरं मन होतं त्यांचं. आणि मग ही माणसं आयुष्यामध्ये कुठल्याही कामामध्ये स्थिरावू शकत नाही, कुठल्याही व्यवसायामध्ये स्थिरावू शकत नाही, कुठल्याही स्टेबल रिलेशनशिपमध्ये, नातेसंबंधामध्ये स्थिरावू शकत नाही. सतत दुसरं, मी जिथे असतो तिथे मी नसतोच, मी दुसराच काहीतरी विचार करत असतो. आणि ॲग्रेशन, याचं कारण असं की हे जे मोबाईल गेम्स जे असतात, तुम्ही बघा अनेक मोठी माणसं पण ॲडिक्ट असतात, त्या गेम्समध्ये काय दाखवलं असतं शेवटी, याच्याशी लढणं, त्याच्याशी लढणं, याच्याशी टक्कर, त्याच्याशी टक्कर, आणि मग शेवटी कसं तरी होऊन मला विजयी व्हायचं. आणि मला विजयी कसं व्हायचं, इतरांना टक्कर देऊन, दुसऱ्याच्या मानगुटीवर पाय ठेवून मी समोर जाणं म्हणजे माझा विजय झाला. हेच ते गेम शिकवत असतात. आपल्या सध्याच्या जगातही तेच सुरू आहे. आपण सारे म्हणतो हे स्पर्धेचं युग आहे, आई वडीलही सतत हे स्पर्धेचं युग आहे, रॅटरेस आहे. विचार करा या रॅटरेसमध्ये कितीही तुम्ही धावलेत आणि तुम्ही जिंकलेत, तरी यू विल बी अल्टिमेटली अ रॅट, यू वोंट बी अ टायगर ऑर लायन. ऑलरेडी मुलांच्या मागे इतका झपाटा असतो, हे करते करते कर, अभ्यास कर, हा क्लास कर, तो क्लास कर, हे क्रिकेट शिक, हा संगीत शिक, चित्रकला शिक. ऑलरेडी ती मुलं त्याच्याने दबून गेलेली असतात, आणि मग ह्याचे जे गुलाम बनतात, मग ह्याच्यामध्ये अजून अजून ॲग्रेशन,
आणि मग तेच तेच गेम तीन चारदा पाहिले की मुलं बोर होतात आणि मग अजून दुसरा गेम, त्याच्यापेक्षा जास्त समोरचा गेम, अजून समोरचा गेम. आणि जितका जितका तो गेम समोर जातो तितकं जास्त हिंसक ते गेम्स बनत जातात. आणि मग ती हिंसा त्या मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रतिबिंबित होते. ती मुलं इतरांशी हिंसात्मक पद्धतीने वागतात. किती मुलं ते पबजी वगैरेच्या गेम्समध्ये बघा तुम्ही, ते इतके हिंसक बनतात, इतकं त्यांचा स्वतःच्या मेंदूवरचा ताबा सुटतो की ते स्वतःप्रतीच हिंसक बनतात आणि मग आत्महत्या करतात, करू नये ते कृत्य करतात. किती जणांचा जीव गेलेला आहे या गेम्समुळे. आणि त्यामुळे आपल्याला सुरुवातीला कौतुक वाटतं, आपण मुलांना एनकरेज करतो, मुलांनाही भयंकर कौतुक वाटतं, गेम्स पाहतात, पण त्याचे असे दुष्परिणाम होत जातात. आणि मग इम्पल्सिव्ह बिहेवियर व्हायला, फटकन कसलाही विचार करणार नाही, कारण डोकं मध्ये सिंथेसिस होतच नाही. विचारांना एकत्र आणणं आणि त्याच्यातनं काही निष्कर्ष काढून मग विवेकाने काही बोलणं, काही करणं, ते राहतच नाही. फटकन मनात आला केलं, मनात आलं केलं, मनात आलं केलं, मनात आलं ते फटकन मी बोललो, मनात आली ती कृती केली, मग ती योग्य अयोग्य, ती इतरांना दुखावणारी आहे, मला दुखावणारी आहे, कशाचा काही विचार नाही. इम्पल्सिव्ह टेंडन्सी होते. आणि अनेक मुलांमध्ये मग सतत हातात मोबाईल किंवा स्क्रीनसमोर बसणे इंटरनेटच्या, त्याच्यामुळे मग ती मुलं ओबीज बनतात, लठ्ठ बनतात. आणि पुष्कळदा मुलं ती खात असतात. अनेक घरांमध्ये मी पाहिलेलं आहे की मुलं अशी बसलेली असतात आणि आया त्यांच्या जवळ जाऊन त्यांना खाण्याचं देत असतं. ती मुलं उठण्याचंही कष्ट करत नाही. आणि मग ती ओबेसिटी जी येते, ती लठ्ठपणा जो होतो, हा एक गंभीर प्रश्न आजकाल मुलांमध्ये होत आहे. आपण माल न्यूट्रिशन म्हणतो, आपल्या देशामध्ये दोन्ही प्रकारचे माल न्यूट्रिशन ही गंभीर समस्या आहे. माल न्यूट्रिशनमध्ये दोन्ही येतं. आपण फक्त कुपोषणाचा विचार करतो, म्हणजे अंडर न्यूट्रिशन. अंडर न्यूट्रिशन म्हणजे आहार कमी. पण माल न्यूट्रिशन किंवा कुपोषणामध्ये दुसराही प्रकार आहे, ओव्हर न्यूट्रिशन. किंवा तुम्ही जे अन्न खाल्लं त्या अन्नाला शरीरामध्ये ती जी ऊर्जा असते ते पचवण्यासाठी व्यायामच नाही. आणि मग त्या कॅलरीज ज्या असतात त्या मग आपल्या शरीरामध्ये चरबीच्या रूपाने साठत जातात. त्यामुळे एक तर कमी वजनाची मुलं किंवा जास्त वजनाची मुलं, अंडरवेट मुलं किंवा ओव्हरवेट किंवा ओबीस मुलं, ही फार मोठी समस्या बनते. आणि त्याला हातभार हे व्यसन आहे, इंटरनेट किंवा स्मार्टफोनचं ॲडिक्शन. झोप येत नाही, झोप कमी होऊन जाते, कारण सतत 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 त्या स्क्रीनसमोर बसलेले असतात. आणि उत्सुकता असते, अजून बघा, अजून बघा, गुलाम बनतात. विचार स्वतःच्या वरचं सारं ताळतंत्र सुटतं. झोपावसं वाटतं पण मी झोपू शकत नाही, कारण ते टेक्नॉलॉजी मला झोपू देत नाही, माझ्यावर पूर्णपणे कब्जा करते. आणि मग अपुरी झोप झाली की मग दुसऱ्या दिवशी थकवा वाटतो, काहीच करावंसं वाटत नाही, डोळे लाल होतात, कशात लक्ष लागत नाही, अभ्यास करावंसं वाटत नाही, काही काम करावंसं वाटत नाही, आळसावल्यासारखं वाटतं. म्हणजे त्याचे परिणाम असे सुरूच राहतात, एकामागून एक, याच्यातून हा परिणाम, त्याच्यातून त्या परिणाम, तो परिणाम, ह्या दुष्परिणामची मालिका सुरूच राहते. आणि मग हे असं झालं, झोप येत होत नाही बरोबर, लक्ष लागत नाही, भिरभिर चित्त असतं, कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही, समजत नाही, लक्षात राहत नाही, या साऱ्या गोष्टींचा परिणाम मग काय होतो की शिक्षणावरती होतो. आणि मग शिक्षणामध्ये ती मुलं मागे पडतात, ती कोपअप करू शकत नाही, अभ्यासासोबत कोपअप करू शकत नाही. आणि मग ती सतत फेल होत जातात, मागे पडतात, किंवा परीक्षाच देत नाही, खोटं बोलतात,
किंवा मग काही येत नसतं, मग कॉपी करतात, कॉपी करताना पकडल्या जातात, ती वेगळीच एक मानहानी होते. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.